स्वागतम सुस्वागतम। ब्रह्मांड कट्टा सामाजिक सांस्कृतिक मंडळ अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा प्रस्तुत कला संस्कार सादर करत आहे सप्तरंगी भावनांचा स्वराविष्कार सतरंगी रे। ब्रह्मांड संगीत कट्टा आपल्या रसिक श्रोत्यांसाठी दरवेळी काहीतरी नवीन खमंग अशी मेजवानी घेऊन येत असतो। अशीच एक आकर्षक भेट घेऊन आम्ही कला संस्कार आणि संगीत कट्ट्याचे सदस्य आज आपल्या भेटीस आलो आहोत। नमस्कार श्रोते हो, मी पूनम रेडेकर आजच्या या हिंदी मराठी गीत संगीताच्या रंगबिरंगी नजराण्यात सर्व रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासून स्वागत करते। कट्ट्याचा प्रत्येक कार्यक्रम हा आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांमुळे सफल झाला आहे। आजच्या या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाला देखील आपल्या लाईक्स आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद देऊन आम्हा सर्व कलाकारांचे आपण प्रोत्साहन वाढवाल अशी आम्हाला खात्री आहे। पण त्याचबरोबर आमचा ब्रह्मांड कट्ट्याचा यूट्यूब चॅनल आहे, त्याला देखील आपण लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। ब्रह्मांड कट्ट्यावर वेळोवेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ही होत असते आणि ती अशीच होत राहणार। कट्ट्याशी संलग्न प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देणारे ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव आजही आम्हा सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे उपस्थित आहे। मी वर्षा गंद्रे यांना विनंती करेन की त्यांनी फूल न फुलाची पाकळी भेट म्हणून त्यांना द्यावे आणि त्यांचे स्वागत करावे। मी राजेशजींना विनंती करेन की त्यांनी दोन शब्द बोलून आम्हा सर्व कलाकारांना मार्गदर्शन करावे। सुस्वागतम रसिको। दर महिन्याच्या 15 दिवसातून आम्ही दोनदा तुमच्या समोर येतो आणि ब्रह्मांड कट्टा तिसऱ्या रविवार येतो। असे तीन कार्यक्रम आपल्या समोर दर महिन्याला होतात। आजचा कार्यक्रम सतरंगी रे, खूप ही टीम खरं मी बोला अतरंगी आहे, कारण आज तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे। आजच्या टीममध्ये एक डॉक्टर आहेत, करोना योद्धा आहेत, दोन टीचर आहेत, एक इंजिनियर आहे आय टी क्षेत्रातला। खरंच हा टास्क किती महत्त्वाचा असतो हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे, कारण आम्ही जेव्हा टीम तयार करतो किंवा हे लोक तयार करतात पण यांची प्रॅक्टिस आणि त्याच्या मागची धावपळ खूप मेहनत असते, त्यामुळे 2 महिने सातत्याने करत असतात। अशा प्रत्येक टीम ह्या मेहनत घेत असतात, म्हणून ह्या टीमला खूप, कारण डॉक्टर होते, डॉक्टरांचा वेळ, कारण करोनाचा काळ आहे त्यामुळे डॉक्टरांना पण वेळ नव्हता, टीचर मॅडम आहेत आमच्या पूनम त्यांना पण वेळ नव्हता, परंतु त्यांनी देखील खूप मेहनत घेतली या प्रॅक्टिससाठी। दुसऱ्या टीचर त्या ऋतू ज्या आलेल्या आहेत त्यांनी पण खूप प्रॅक्टिस, आणि वर्षाताईंनी या सर्वांना एका मुठीत बांधून ठेवलं, त्यामुळे आजचा कार्यक्रम हा व्यवस्थित होईल असं मला अपेक्षा आहे। कारण सतरंगी टीमच एवढी अतरंगी आहे की तुम्हाला प्रत्येक गाण्यात त्यांचा भावानुरूप बघायला मिळेल, त्यामुळे मी ह्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि कार्यक्रम खूप छान होईल अशी मला अपेक्षा आहे। मी संस्थापक या नात्याने या सतरंगी टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि तुम्ही प्रेक्षकांनी देखील अशीच कायम आमच्याबरोबर राहा, ह्या कार्यक्रमाला कमेंट्स लाईक्स आणि शेअर जरूर करा अशी मी तुम्हाला विनंती करेन। मी सर्व टीमना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पूनमजींना सांगतो की हा कार्यक्रम कंटिन्यू करून मी जास्त बोलत नाही आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजेशजी, आपला प्रत्येक शब्द आम्हाला प्रोत्साहित करतोय आणि आपला कार्यक्रम हा नक्कीच यशस्वी होणार आहे। सूर्यास्त झाला की चंद्राला ज्याप्रमाणे चांदण्यांना भेटण्याची घाई झाली असते ना, तशीच काहीशी घाई आपल्या कलाकारांना गायनाची झाली आहे। चला तर मग जास्त वेळ न दवडता कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धीचा अधिष्ठाता, विज्ञानचा नियंत्रक, 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती गणपती याला वंदन करूयात। हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय, दशावतारी आम्ही धरितो तुम
जेज पाय दशावतारी आवी धरी तो तुम जेज पाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय। धन्यवाद। सुरेख अचूक टायमिंगच्या सहाय्याने हसवणारे किंवा दुसऱ्या क्षणाला प्रेक्षकाला भावूक करणारे देवेन वर्मा किंवा हरी जरीवाला म्हणजेच वर्सटाईल अभिनेता संजीव कुमार आणि दीप्ती नवलच्या अभिनयाने सजलेला 82 साली प्रदर्शित झालेला अंगूर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित हा चित्रपट हिंदी सिनेजगतात सर्वश्रेष्ठ विनोदी चित्रपट म्हणून गणला जातो। चित्रपटातील प्रत्येक गाणं हे आपल्याला आपल्या मनाला भावते। आर टी बर्मन यांच्या संगीताने सजलेले तसेच गायिका आशा भोसले यांच्या मधुर आवाजातील हे गीत ज्यामध्ये बाग आणि भुंग याचे वर्णन गुलजार यांनी सुंदर पद्धतीने केले आहे। यमन रागावर आधारित हे गीत सादर करण्यासाठी वर्षा गंद्रे येत आहेत। रोज रोज डाली डाली क्या लिख जाए बरा
वा वा वर्षाताई खूपच छान हा, अगदी रोज रोज ऐकावं असं वाटेल असं हे गीत, खूप छान. अंगूर चित्रपटात विनोदी भूमिकेत दिसलेला संजीव कुमार अनामिका म्हणजेच जयासोबत एका प्रियकराच्या भूमिकेत आपल्याला दिसतो. लता दीदींनी गायलेलं हे गीत सादर करण्यासाठी नृत्याची तशीच शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असलेली ऋजुता आपल्या समोर येत आहे. बाहू मी चलिया बाहू मी चले ओ हमसे सनम क्या पर्दा ओ हमसे सनम क्या पर्दा आज का नहीं मिले ये संग है उम्र भर का बाहों में चले ओ हमसे सनम क्या पर्दा ओ हमसे सनम क्या पर्दा हो. तुम्ही कधी प्रेम केलाय
प्रेम विवाह आणि ठरवून विवाह केलेल्या दोहोंसाठी हा प्रश्न आहे। यावर प्रेम विवाह केलेले म्हणतील अर्थातच, तर ठरवून विवाह केलेले म्हणतील नाही बा। आणि तरीही त्यांच्यात एक साम्य असेल, प्रत्येकालाच बालपणी कुणी ना कुणी भावलं असेल, मग त्याला प्रेम म्हणा नाहीतर नुसतं सोंग म्हणा। कुणीतरी असतंच आपलं खास, तोच तर असतो आपल्या प्रेमाचा पहिला श्वास। अर्थात ते प्रेम पुढच्या आयुष्यात टिको न टिको, जिच्यावर किंवा ज्याच्यावर पहिलं प्रेम केलं ती व्यक्ती आपल्या आयुष्यात साथीदार म्हणून मिळो वा न मिळो, फक्त आपलं प्रेम असलं पाहिजे सच्च, रागालोभाच्या पलीकडे जाण्या इतकं पक्क। कारण प्रेमाची इतिकर्तव्यता प्रेम सफल वा विफल होण्यात नसतेच, ती तर प्रेम होण्यातच असते। म्हणूनच आता आठवा बरं, तुमची ती सध्या काय करते। तर ती सध्या काय करते या चित्रपटातील गीत सादर करण्यासाठी येत आहे विद्या। तुला आठवावे डोळ्यातली पाणी नव्याने।
फारच सुरेख विद्या, खूपच छान. 1990 साली बॉलिवूडमध्ये चलती होती ती सलमान, शाहरुख आणि आमिर यांची. रोमॅन्टिक चित्रपटाच्या या काळात एक असा चित्रपट रिलीज झाला ज्यामुळे त्यामधील अभिनेता रातोरात स्टार झाला, तो म्हणजे राहुल रॉय, ज्याच्या आशिकीचे आजही लाखो चाहते आहेत. पण राहुल रॉयच्या आशिकीनंतर फक्त रोमांसची व्याख्याच नाही बदलली, तर त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. चित्रपट फ्लॉप झाला तर मी दिग्दर्शन करणे सोडून देईन असं त्यावेळी महेश भट यांनी ठासून सांगितले होते. चित्रपटाचं संगीत आणि त्यातील गाणी सर्वात जास्त गाजली. आशिकी चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने इतिहास रचला. टी सिरीजचा सर्वात जास्त विकल्या गेल्याच्या संगीताचा रेकॉर्डही आजही आशिकी चित्रपटाच्या नावावरच आहे. या चित्रपटातील पुढील गीत सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे निलेश. अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम. क्या हुआ जो एक दिल टूट गया, क्या हुआ जो एक दिल टूट गया. अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम. तेरी आशिकी भी ये क्या रंग लाई, वफा मैंने की तूने की बेवफाई. मेरी भूल थी मैं ये क्या चाहता था, किसी बेवफा से वफा चाहता था. तू जाने क्या बेकरारी, बेदर्द बेमुरवत, जा संग दिल हसीना, देखी तेरी मोहब्बत. अब मैंने जाना तुझको बेरहम, अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम. सनम तोड़ दे मोहब्बत के वादे, अगर जान जाता मैं तेरे इरादे.
चाहा कहाँ दिल लगाया, मैं नादान था कुछ समझ ही न पाया। मेरे आंसुओं के मोती, आँखों में बहता पानी, मेरे टूटे दिल के टुकड़े, तेरे प्यार की निशानी। कैसे मैं भूलूंगा तेरे सितम, अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम। क्या हुआ जो एक दिल टूट गया, क्या हुआ जो एक दिल टूट गया, अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी का पी लेंगे हम, जी लेंगे हम, जी लेंगे हम, जी लेंगे हम, जी लेंगे हम। क्या खूब नीलेश, लेकिन हम हमेशा दुआ करेंगे कि आपकी और आपकी लाइफ पार्टनर की जोड़ी हमेशा सलामत रहे। जहरीला इंसान 74 प्रदर्शित झालेल्या या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन पुट्टन्ना कानगल यांनी केले होते। वीरेंद्र सिन्हा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर, मौसमी चटर्जी, नीतू सिंग, अमरीश आणि प्राण हे मुख्य भूमिकेत दिसले होते। चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी ओ हंसिनी या गाण्याला अफाट लोकप्रियता मिळाली। या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गीत सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत डॉक्टर अविनाश। मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। ओ हंसिनी मेरी हंसिनी कहाँ उड़ चली, मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली। आजा मेरी सांसों में महक रहा रे तेरा गजरा, आजा मेरी रातों में लहक रहा रे तेरा गजरा। हो आजा मेरी सांसों में महक रहा रे तेरा गजरा, हो आजा मेरी रातों में लहक रहा रे तेरा गजरा। ओ हंसिनी
कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहाँ उड़ चली। देर से लहरों में कमल संभाले हुए मन का, जीवन ताल में भटक रहा है तेरा हंसा। हो देर से लहरों में कमल संभाले हुए मन का, हो जीवन ताल में भटक रहा है तेरा हंसा। ओ हंसिनी मेरी हंसिनी, कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के, कहाँ उड़ चली। कहाँ उड़ चली कहाँ उड़ चली। थैंक यू। क्या बात है डॉक्टर साहब, आपकी हंसिनी हमेशा आपके साथ है। हा खेळ सावल्यांचा हा डॉक्टर काशीनाथ घाणेकर या रंगमंचावरील पहिल्या मराठी सुपरस्टारचा चित्रपट, पूर्णपणे नाटक इंडस्ट्रीमधून चित्रपटात आलेला हा कलाकार आपल्या गोमूला पुढच्या गाण्यातून संगतीने येण्यासाठी विनवत आहे। हेमंत कुमार आणि आशा भोसले यांचे हे गाजलेले गीत सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत वर्षाताई आणि निलेश। गोमु संगतीन माझ्या तू येशील काय, गोमु संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या पिरतीची राणी तू होशील काय। गोमु संगतीन माझ्या तू येशील काय, अरे संगतीन तुझ्या मी येणार नाय, अरे संगतीन तुझ्या मी गोम संगतीन माझ्या तू येशील काय, गोम संगतीन माझ्या तू येशील काय। तुझा पोर डोल जस कोल्याच झाल, माझ कालीज घोळ त्यात मासोळी झाल, माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा। रणग दावस भलताच तोरा जार गुमान जायस दोरा, रणग दावस भलताच तोरा संगतीन माझ्या तू येशील काय, ओम संगतीन माझ्या तू येशील काय।
तुझ्या रूपाचा ऐना तुझ्या जीवाची दैना मीर रानाची मैना तुझा शिकारी बाणा तुळा पारधी ग जाण्यामंदी आला लाला ग तुला रूप्याची नत मी घालीन ग तुला मिरवत मिरवत नेईन ग तुला रोप्याची नत मी घाली ग तुला मिरवत मिरवत नेईन तुझ्या पसण्याला अशी मी गाणार नाही गो मुसंगतीन माझा तू येशील काय गो मुसंगतीन माझा तू येशील काय अरे संगतीन अरे संगतीना तुझ्या मी येणार हाय तुझ्या फिरतीची नानी मी होणार हाय ओ मुसंगतीना अरे संगतीना ओ मुसंगतीना अरे संगतीना तुझ्या मी येणार हाय वर्षा ताई निलेशजी सुरेख अशा गोड गळ्याच्या साथीदारासोबत गोमू का नाही येणार सोबतीने मस्त. आजच्या सोशल मीडियाच्या काळात मैत्रीचे स्वरूप बदलले असले तरी मैत्रीची भावना अजूनही तशीच आहे. आजही यार दोस्तांसाठी धावून जाणे तसेच आहे आणि चहा समोशावर ताव मारून तासन तास गप्पा मारणे तसेच आहे. तर आता आपल्या यारी दोस्तीचे किस्से सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे दोन दोस्तांची जोडी. चला तर मग पाहूयात निलेश आणि अविनाश यांचे गीत. अरे 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 ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अरे मेरी जीत तेरी जीत तेरी हार सुन ए मेरे यार. तेरा गम मेरी जान ऐसा अपना प्यार. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे.
लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो दो नहीं। अरे हो जुदा या खफा ए खुदा है दुआ ऐसा हो नहीं। खाना पीना साथ है मरना जीना साथ है। खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। वाह वाह नीलेश आणि डॉक्टर साहब, आपकी दोस्ती और आपकी दोस्ती के किस्से यूं ही चलते रहे। पार्टी रेट्रो ट्विस्ट सर्वच एकाच डान्स प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजे ब्रह्मचारी या मुमताज आणि शम्मी कपूर यांच्या चित्रपटातील गाण्यात। प्रेम ही अजरामर बाब आहे, प्रेमात पडलो आणि त्याची चर्चा नाही असे होणे शक्य नाही। मुमताज आणि शम्मीजींच्या प्रेमाची चर्चा त्यांच्या गीतातून सादर करण्यासाठी येत आहे रुजुता आणि निलेश। आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई। राह में अपना नाम कर लिया, हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई।
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर। अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। दिल के मालिक है हम, हर जन्म में तुझे अपना माना सनम। क्यों भला हम डरे, दिल के मालिक है हम, हर जन्म में तुझे अपना माना सनम। हर जन्म में तुम्हें अपना माना सनम। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। ओ क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर। अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। थैंक यू, थैंक यू। नक्कीच नक्कीच रुजुता आणि निलेश, तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सची चर्चा ही आपल्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच सुरू झाली आहे। श्रोते हो, आपल्या ब्रह्मांड कट्टा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच वेळोवेळी कट्ट्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। प्रेमाला भाषा नसते, जात नसते, धर्म नसतो, असते ती फक्त भावना। आणि या एका भावनेच्या भोवती प्रेमी युगुलांचं अख्खं आयुष्य एकवटलेलं असतं। आपल्या प्रियकराला साथ घालणारी नायिका ही धीट आहे, रसिक आहे, भावनांना बंध घालणे तिला मान्य नाही। कोणत्याही संकटाची पर्वा न करता, समाजाच्या रीतिरिवाजाला न जुमानता, अगदी रानावनातल्या हिंस्र श्वापदाची भीती न बाळगता आपल्या प्रियकराला भेटायला आतुर झालेल्या प्रेयसीची भावना तिच्या गाण्यातून सादर करण्यासाठी येत आहे विद्या। रुपेरी वाळूत माळांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माळांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना। चंदेरीचा हुल लावित पितीत येना, चंदेरीचा हुल लावित पितीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना। बनात येना चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना।
निशा मशी करे पुकारा मला तुझा निवारा तुझा निवारा तुझा निवारा हरे रुपेरी बाळूत माडांच्या बनात येना रुपेरी बाळूत माडांच्या बनात येना बनात येना जबळ घेना बनात येना जबळ चंदेरी चाहुल लावित प्रीतित येना चंदेरी चाहुल लावित प्रीतित येना प्रीतित येना जवळ घेना प्रीतित येना जवळ घेना प्रीतित येना जवळ घेना ला 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 जवळ घेना धन्यवाद सुंदर विद्या तू आणि तुझे गाणे दोन्ही पुढील गाणे हे डिसेंबर 83 साली प्रदर्शित झालेल्या एका रोमॅन्टिक म्युझिकल चित्रपटातील बॉलिवूड गीतकार इंदिवार यांनी लिहिलेले आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत श्रीदेवी आणि कुणाल गोस्वामी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या चित्रपटाचे नाव आहे कलाकार आणि पुढील गीत सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत डॉक्टर अविनाश नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए जब चूमते हैं अंबर को प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को प्यार से कसने को बाहों में बसने को दिल मेरा ललचाए कोई तो आ जाए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए
जब बालों को सहलाए, तपती तपती गिरने जब गालों को छू जाए, ठंडे ठंडे झोंके जब बालों को सहलाए, तपती तपती गिरने जब गालों को छू जाए, सांसों की गर्मी को हाथों की नरमी को मेरा मन तरसाए, कोई तो छू जाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। सावन बूंदों के बाण चलाए, सतरंगी बरसातों में जब तन मन भीगा जाए, छम छम करता सावन बूंदों के बाण चलाए, सतरंगी बरसातों में जब तन मन भीगा जाए, प्यार में नहाने को डूब ही जाने को, दिल मेरा तड़पाए, खाब जगा जाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ला 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 ला। पाहिलत ना श्रोते हो, दोस्ती यांनी सोडलेली नाही आहे, आपल्या दोस्तीचा दोस्ताला साथ देण्यासाठी निलेशने इथे स्पेशल अपिअरन्स दिला आहे। जिंदगी या एका शब्दावरून हिंदीत अनेक गाणी आहेत। रोमांसर राजा हसरत जयपुरी यांनी लिहिलेले आनंददायक धमाल आणि रोमॅन्टिक असे जिंदगी या शब्दाचे एकमेव रोमॅन्टिक गाणे। खरं तर फक्त या एका गाण्याने राजेश खन्नाला स्टार बनवलं होतं रोमॅन्टिक नायक म्हणून, अन्यथा तो शोकांतिका राजा होता सफर आणि आनंदमधला। सुंदर गाणे पूर्णपणे 70s घेऊन जाणारे ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि अर्थातच त्यांच्या समवेत देखणार राजेश खन्ना। तर पुढील गीत सादर करण्यासाठी येत आहे निलेश। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। उड़ ले ओ ஒட்லையோ चांद तारों से चलना है आगे, आसमानों
से बढ़ना है आगे, अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, है जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, उड़ले उड़ले यो उड़ले उड़ले यो उड़ले यो यड़ले यड़ले यो अरे यड़ले यड़ले यो हो हंसते गाते जहां से गुजर, दुनिया की तू परवाना कर, हंसते गाते जहां से गुजर, दुनिया की तू परवाना कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना, हाय जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन, ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना, ऐ जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, टिटिटिटिटे यड़ले यड़ले यो डुडु डुडु डो यड़ले यड़ले यो अरे यड़ले यड़ले यो हाँ यड़ले यड़ले यो हो वाह वाह नीलेश क्या बात है, आप सब दोस्तों का अगर साथ यूं ही चलता रहे तो सच में जिंदगी का सफर हमेशा सुहाना है। जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, कौन ता चित्रपट असेल बरं हा, नाव सांगायची गरज नाही। 1995 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटात शाहरुख आणि काजोल मुख्य भूमिकेत दिसले होते। 1001 चित्रपटांपैकी यू मस्ट सी बिफोर यू डाय असे या चित्रपटाबद्दल म्हटले जाते। भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ चालणारा असा हा चित्रपट। 2019 पर्यंत म्हणजे कोरोना काळ सुरू होण्यापूर्वी त्याच्या पहिल्या रिलीजच्या 24 वर्षांनंतरही अद्याप तो मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये दाखविला जातो। या चित्रपटातील तुझे देखा तो ये जाना सनम हे लता दीदी आणि कुमार सानू यांनी गायलेले सुपरहिट गाणे सादर करण्यासाठी, आपल्या प्रेमाच्या जुन्या आठवणी ताजा करण्यासाठी आपल्यासमोर जोशी दाम्पत्य येत आहे। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम।
तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। तुझे देखा तो ये जाना सनम। सांसें तेरी, तेरी आँखों आँसू तेरे आ गए, मुस्कुराने लगे सारे गम। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। देखा तो ये जाना सनम। बैठी रहे मैं तुझे देखा करूं, तूने आवाज दी देखने आ गई, प्यार से है बड़ी क्या कसम। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम। यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम। क्या बात है विद्या आणि अविनाश जी, सुंदर बसल्या जागी मन अगदी पिवळ्या करडीच्या शेतात फिरून आलंय, फारच सुंदर। मला ही युरोप टूरला जायचंय म्हणू दे, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी, वा सुंदर। स्केटिंग करणारी मुले आजकाल आपल्याला सहज दिसतात, पण स्केटिंगची फॅशन चर्चेत आली ती म्हणजे सीता और गीता या चित्रपटातील हवा के साथ साथ या गाण्यामुळे। या गाण्यानंतर लहान मोठे सर्वच स्केटिंगच्या प्रेमात पडले। चित्रपटांचा आपल्या मनावर प्रभाव पडतो हे काही खोटे नाही। अनेक वेळा पाहिलेला सीता और गीता हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी
पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. हेमा मालिनी आणि संजीव कुमार या सदाबहार जोडीवर आधारित हे धमाकेदार गीत आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केले आहे. गीत सादर करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत वर्षाताई आणि निलेश. अरे 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 हवा के साथ साथ घटा के संग संग संभालना. हवा के साथ साथ घटा के संग संग ओ साथी चल मुझे लेके साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू ओ साथी चल. ओ मुझे लेके साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू ओ साथी चल. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना ला 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 ला. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना उस पे अपना दिल भी है दीवाना. ओ पर्वत से आके ना टकरा जाना तू बन के बादल ओ साथी चल. ओ मुझे लेके साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू ओ साथी चल. अपनी आंखों में बसने दे तू बनके काजल ओ साथी चल. मुझे लेके साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू ले हाथों में हाथ चल तू ओ साथी चल. अपनी रेशमी जुल्फे लहराने दे ला 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 ला. अपनी रेशमी जुल्फे लहराने दे मुझको अपनी बाहों में आने दे. ओ साथी चल la 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 hu la 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 hey hey la 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 hey hey.
क्या बात आहे निलेश आणि वर्षा ताई, सुंदर, फारच मस्त मस्त. म्हणजे अनेक आवडत्या गाण्यांपैकी हे अजून एक आवडतं गाणं, आपण सतत गुणगुणत राहू. महाराष्ट्रातील अनेक कला प्रकारांपैकी एक मुख्य प्रकार म्हणजेच लावणी, शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक असलेली लावणी म्हणजेच गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. अजय अतुल यांनी दिलेले संगीत, गुरु ठाकूर यांचे शब्द आणि बेला शेंडे यांचा दमदार आवाज असा त्रिवेणी संगम साधत आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांची मर्जी राखत घरी जायची विनवणी करायला आपल्या समोर येत आहे ऋजुता, मराठी लावणीतील अस्सल नखरा. बघालच तुम्ही आता ऋजुताच्या या सादरीकरणातून.
तो बताता घर वाला सांभणारा वाड पदर जागी ठरला आडोशाचा घोडी जमी कस दुपी तराकू गयना नगरी मला जाऊ द्या नगरी मला जाऊ द्या नगरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या नगरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या नगरी वन्स मोर रुजुता ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या इतिहासात प्रथमच लावणी सादर करण्यात आली आहे आणि तीही एकदम जबरदस्त लाजवाब रुजुता मस्तच जमाना रिमिक्सचा असला तरी मूळ गाणे ज्यांनी डोक्यावर उचलून घेतले होते त्यांना रिमिक्स केलेले गाणे क्वचितच आवडेल पण या रिमिक्समुळे नव्या पिढीला सुद्धा जुन्या गाण्यांची ओळख होत आहे 1989 साली प्रदर्शित झालेल्या त्रिदेव या चित्रपटातील रिमिक्समुळे पुन्हा प्रसिद्ध झालेले मूळ गाणे आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत विद्या आणि डॉक्टर अविनाश सोने का पिंजरा ओ शहजादी मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी छेड़ रहा है मेरा प्यार अकेला मेरे दिल में लगा हुआ है कई गमों का मेला तू गली गली में फिरता है तू क्यों बनके बन जा रहा
तेरा प्यार है एक सोने का पिंजरा ओ शहजादी, मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी। मेरी तरह नहीं है कोई इस दुनिया में तेरा, आजा बन जा मेरा साथी, हाथ पकड़ ले मेरा। मेरा रास्ता रोक रही है तू कैसी दीवानी, एक जगह मैं कैसे ठहरूं, मैं दरिया का पानी। ओ गली गली में फिरता है तू क्यों बनके बंजारा, आ मेरे दिल में बस जा मेरे आशिक आवारा। ओ तेरा प्यार है एक सोने का पिंजरा ओ शहजादी, मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी। मुझको कुछ भी कर जाता मेरे इशारे पर बस मोह से मर जाता। ना मैं शायर ना मैं आशिक ना कोई दीवाना, तुझ पे नहीं मरने वाला मैं हूँ बड़ा सयाना। ओ गली गली में फिरता है तू तेरा प्यार है एक सोने का पिंजरा ओ शहजादी, मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी। मुझको अपनी जान से प्यारी है अपनी आजादी। नवीन गाण्यांच्या चढाओढीत हरवलेले हे सुरेख गीत तुमच्या दोघांमुळे पुन्हा एकदा ऐकायला मिळाले, धन्यवाद विद्या आणि अविनाशजी। प्रेक्षक हो रसिक हो, आपल्या ब्रह्मांड कट्टा या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेली बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून कट्ट्याचा प्रत्येक कार्यक्रमाची अपडेट ही तुम्हाला मिळत राहील। नवरी मिळे नवऱ्याला ते नच बलियेपर्यंत अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आपल्या मराठीतील प्रेमळ जोडी म्हणजेच सचिन सुप्रिया, नायक गायक आणि दिग्दर्शक अशा तिहेरी भूमिकेतून सचिन आपल्या या चित्रपटात दिसला होता। चित्रपटातील या गाण्याला सचिनला साथ होती ती अनुराधा पौडवाल यांची। सचिन आणि सुप्रिया यांचे हे सुपरहिट गाणे कोणते सांगायची गरज आहे? नाही, नक्कीच नाही। रसिको हो तुम्ही ओळखले असेलच। चला तर मग रुजुता आणि निलेश यांच्यातील तू तू मै मैचा आस्वाद घेऊया त्यांच्या या पुढील सादरीकरणातून। नवरी असली अरे ही मनात ठसली, ही नवरी असली अरे ही मनात ठसली, तिचा नखरा पाहून काळीज उडतय हो धक 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 धक। नवरा असला
नवरी असली अरे ही मन्नत ठसली हो सार सांगुन गेली अशी जिरवली थोड़ी सपना दादा रंगुन जाईल दोहन सोगी जोड़ी मन्नतल सार सांगुन गेली अशी जिरवली थोड़ी सपना दादा रंगुन जाईल दोहन सोगी जोड़ी ही पोरगी पटली पोरगी पटली हो नवरी नटली पुरशालु ने सुन चमकत जाइल हो लक 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 हाँ नवरा सना अरे हाँ कोकरत रसना ही नवरी असली अरे ही मन्नत ठसली हो है कपाई को झालीस तरमी देईन फुटाची गोळी लगीन झाल्यावर दाविन इंगा समजून को मला भोळी अग कजाग बाई को झालीस तरमी देईन फुटाची गोळी मी हुकमाची राणी तुला मी पाजिन पाणी मी हुकमाची राणी चा तुला मी पाचिन पानी आता तांडव सोडून मानव लगभग लगभग ही पोरगी असली अरे ही मन्नत ठसली हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो थक 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 पोरगी असली अरे ही मन्नत ठसली हाँ नवरा असला अरे हाँ उपरत बसला हो हे 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 या क्या बात है नीलेश रुजुता फारच सुंदर अजिबात फुटाची गोळी द्यायची नाहीये नीलेश ही हुकमाची राणी अजिबात कजाग नाहीये बरं का आपल्याला पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश खरं तर सात वेगवेगळ्या रंगांनी बनलेला असतो त्याचप्रमाणे आपण सर्व रंगरूपाने वेगळे असलो तरी प्रत्येकाची एक खासियत असते ही ज्याची त्याने ओळखून स्वतःचा मार्ग निवडायचा एकापेक्षा एक गाणी सादर केल्यानंतर श्रोते हो आपण आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत खरं तर आजचा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव यांचे मनापासून आभार त्याचबरोबर ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष श्री अरुण दळवी यांचेही विशेष आभार आणि निर्वाणा म्युझिक स्टुडिओचे संचालक यांचे आभार करायला कशी बरं विसरेल मी राजेशजींना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन
त्यांचे आभार प्रदर्शन करावे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे पडद्यामागचे कलाकार आनंद आणि सुजित यांचं मी नेहमीच आभार मानतो, कारण ब्रह्मांड कट्टा आता फुलत गेला आहे हो निर्वाण स्टुडिओमुळे. मी आनंद विनंती करतो की आमच्या कलाकारांना तू शुभेच्छा दे, कारण आनंद हा इंटरनॅशनल लेवलचा आर्टिस्ट आहे आणि तो आम्हाला लाभला, त्याबद्दल मी निर्वाण स्टुडिओ सुजित आणि आनंद पुन्हा एकदा आभार मानतो. आणि दोन शब्द आमच्या मार्गदर्शन कलाकारांना करायचे. तुला मार्गदर्शन काय, मी एवढा एन्जॉय करतोय प्रोग्राम, तुमचा प्रत्येक प्रोग्राम एन्जॉय करतोय. आणि जरी म्हणजे प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल हा फरक ब्रह्मांड कट्ट्यामध्ये मला अजून जाणवलेला नाही आहे, आणि बस असेच प्रोग्राम करत राहा आणि ऑपरेटिंगला मलाच बोलवा, कारण मलाही एन्जॉय करता येतं. आणि 94 पासून फेज 3 B8 301 माझं वास्तव्य आहे. जास्ती कोणाला माहीत नसेल, माझी आई जास्ती इथं पॉप्युलर आहे, गीता पालवणकर, त्यामुळे मी ब्रह्मांडचाच एक भाग आहे. पण आता या करोनामध्ये आणि या स्टुडिओच्या सगळ्या एकंदर याच्यामध्ये तुमच्या जास्ती जवळ आलो आहे. पण फार सुंदर, अतिशय सुंदर प्रोग्राम आजचा, आणि कलाकार एवढे सुंदर आहेत, त्यांची ॲक्टिंग, डान्सिंग आणि सिंगिंग मी खूप एन्जॉय करतो आहे. कीप इट अप, थँक्यू व्हेरी मच राजेशजी. आनंदजी आणि सुजितजी, तुमचं असंच सहकार्य आम्हाला ब्रह्मांड कट्ट्यामुळे हे सुद्धा एक ब्रह्मांड करत आहेत, त्यामुळे अधिक आनंद आहे. आता आमची 2009 जेव्हा ब्रह्मांड कट्ट्याची सुरुवात झाली तेव्हा ती सुरुवात त्यांच्या मेसेजनीच आम्हाला करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा आठवण करतो आणि तुमचा ऋणी राहण्याचा प्रयत्न करतो आहे. अशीच आम्हाला सहकार्य करा, धन्यवाद. त्यानंतर मी पूनमजींना विचारले की तुम्हाला हा कार्यक्रम पहिल्यांदा केला, त्याबद्दल तुला कसं वाटलं? खरं मला तर खूप सुरेख पूनमचं निवेदन वाटलं. पूनम इकडे ये, कारण कलाकार नवीन असो अजून आपण प्रत्येकाला संधी देणं हे ब्रह्मांड कट्ट्याचं काम आहे. आणि ह्या माध्यमातून संगीत कट्टा देखील आम्ही असं सुरू केलं आहे, हजारो गायक कलाकारांना ह्याच्यामार्फत चान्स भेटतो. तशी जी नवी कलाकार आज प्रथमच सूत्रसंचलन करते, मी तिचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि अशीच तू साथ दे प्रत्येकाला, आणि आता पुढचा कार्यक्रम तू कंटिन्यू कर, शेवटचं गाणं असेल ना. धन्यवाद आनंदजी आणि सुजितजी. आमच्या आजच्या या कार्यक्रमाला भरभरून दाद दिल्याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून आभार. एव्हरी एंड इज अ न्यू बिगिनिंग, प्रत्येक शेवट ही एका नव्या सुरुवातीची चाहूल असते. चला तर मग आजच्या या कार्यक्रमातील हे शेवटचे गाणे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटातील 7 भावांच्या 7 रंगांचे वर्णन सादर करणार आहेत सतरंगी रेचे सर्व अतरंगी कलाकार. जिंदगी मिलके बिताएंगे, हाल दिल गाके सुनाएंगे. हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाल दिल गाके सुनाएंगे. हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे. सरगम हमसे बने, नगमे हमसे जवां, झूमे आसमां. हम ही तो दुनिया के साथ अजूबे हैं, हमसे
गम हमसे बने, नगमे हमसे जवा, झूमे आसमा, अरे हम ही तो दुनिया के साथ अजूबे हैं, हमसे कहा दुआ 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 है हे, जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल आके सुनाएंगे, हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे। खुशियाँ बांटेंगे हम, हर गम मिलके सहे, फिर क्यों आंसू बहे, अरे बन के सहारा एक दूजे का, यूं ही चलते रहे। खुशियाँ बांटेंगे हम, हर गम मिलके सहे, फिर क्यों आंसू बहे, अरे बन के सहारा एक दूजे का, यूं ही चलते रहे। दुआ 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 है हे, जिंदगी मिलके बिताएंगे, हाल दिल गाके सुनाएंगे, हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे, जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गाके सुनाएंगे, हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे। But somebody told me that it's over.